नामवंत कंपन्यांचे सर्व मटेरियल होलसेल मध्ये मिळवा श्री भवानी लाइट हाऊस मध्ये आणि करा आपल्या पैशांची बचत। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणारे एकमेव भव्य दालन आमच्याकडे। झुंबर हँगिंग पॅनल लाइट स्पॉट लाइट 24 ते 65 इंच अँड्रॉइड टीव्ही 235 लिटर पर्यंत फ्रीज वॉशिंग मशीन होम थिएटर कूलर फॅन चक्की सोनी LG MI यांसह नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण। प्रोप्रायटर संभाजी साळुंके मोबाईल नंबर 99033991139। आमचा पत्ता श्री भवानी लाइट हाऊस विटा करार रोड कडेगाव। सुरली घाटाचे काम चारपदरी मंजूर व्हावे अन्यथा घाटात झोपून आंदोलन। सुरली घाटाचे काम चारपदरी विजापूर गुहागर हायवे प्रमाणे मंजूर करावे अन्यथा येत्या 20 एप्रिल रोजी सुरली घाटात सुरलीचे ग्रामस्थ कडेगावचे पाणी संघर्ष समितीचे समर्थक व ग्रामस्थ घाटात झोपून आंदोलन करतील। आम्हाला न्याय द्या अन्यथा आमच्या छातीवरून गाड्या घाला असा इशारा हिंदकेसरी पैलवान संतोषाबा वेताळ व पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते देशमुख बापू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कराड तहसीलदार कराड व कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला तसेच वन विभाग कराड येथे दिले आहे। सुरली घाटाच्या अरुंद रस्त्यामुळे व घाटात वळणे असल्याने प्रवाशांचा बराच वेळ घाटात वाया जात आहे। अनेक वेळा वाहतूक कोंडी होते। अनेक तातडीच्या रुग्णांना कराड येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी वेळेवर दाखल होता येत नाही त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। त्यासाठी घाटाचे काम चारपदरी मंजूर व्हावे अशी मागणी सुरलीचे हिंदकेसरी पैलवान संतोष आबा व कडेगाव पाणी संघर्ष समितीने केले आहे। नमस्कार, मी हिंदकेसरी संतोष वेताळ। आज आम्ही सर्वजण कडेगावचे देशमुख साहेब कोंडे साहेब जे कडेगावचे सर्व ग्रामस्थ समितीत सर्व ग्रामस्थ म्हणून आज आम्ही सुरलीतील घाट रुंद व्हावा व त्याही वेळे वाकडे वळणे निघावीत आणि तो रस्ता काँक्रिटीकरणच व्हावा यासाठी आज माननीय प्रांताधिकारी तहसीलदार साहेब कराड ग्रामीण पोलीस स्टेशनचे साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व इथे उपस्थित राहिलो असून येणाऱ्या 20 तारखेला याच्यावरती जर आम्हाला योग्य ते कारवाई करण्याचे आदेश नाही मिळाले प्रशासनाकडून तर आम्ही सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला सुरलीतील सर्व ग्रामस्थ महिला आणि कडेगावातील सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही घाटामध्ये सर्व आंदोलन करून ती जागा झोपणार आहे आणि आमच्या अंगावरून गाड्या घालून घालवा असं शासनाला निर्देश देणार आहे। त्यामुळे शासनाने यावरती कठोर कारवाई करून त्वरित घाटाचे रुंदीकरण करण्याचे प्रशासनाला आदेश द्यावा योग्य त्या ठेकेदारांना एवढीच आमची विनंती राहील। माननीय तहसीलदार पवारसाहेब यांना आम्ही सर्वजण भेटलो आहोत तर पवारसाहेबांनी त्यांचे कवरिंग लेटरवरती फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना व आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आदेश देतो म्हणते पत्र पाठवतो असे आम्हाला सर्वांना सांगितलं आहे आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करतो असे सूचना केली। कराड प्रांताधिकारी साहेब यांना आज सुरली घाटातील रस्त्याची दुरावस्था आणि जो रस्ता एक्सप्रेस हायवे व्हायला पाहिजे तो न होता वन खात्याच्या काही कारणास्तव त्याला तात्पुरता रस्त्याची डागडुगुजी करून किंवा किरकोळ स्वरूपाचं काम करून होणारा भविष्यातील फार मोठा जी लोकांची वाहतूक होणार आहे त्याची तो दुर्लक्षित राहणार आहे। ही पुढील 50 वर्ष विडीवाकडी वळणं निघाली नाहीत आणि रस्ता पूर्ण झाला नाही तर भयानक लोकांचे अपघात होतील आणि अपघातून सर्वसामान्य लोकांचे जीव जातील तर तो रस्ता एक्सप्रेस हायवेला शोभेला लोकांना गरजेला लागेल किंवा पूर्णतः लोकांच्या सोयीसाठी होईल त्याप्रमाणे होणं गरजेचं आहे आणि तो जर झाला नाही तर आम्ही 19 तारखेपर्यंत वाट पाहणार आहोत नाहीतर 20 तारखेला कडेगाव आणि सुरलीचे ग्रामस्थ आमच्या छाताडून गाड्या न्या पण आम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय द्या या भूमिकेत आम्ही आंदोलन राबवणार आहोत। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला नाईला जाणं आंदोलन करावं लागेल तर याची दखल प्रशासनानं आणि शासनानं घ्यावी अशी। कराड विजापूर हायवे जो चारपदरी आहे तसाच चारपदरी रस्ता या सुरली घाटात व्हावा हा 2 पदरी रस्ता करून ठेकेदार डांबरीकर करून
हायवे संपून उरकून जाण्याच्या तयारीत आहे, तर तसं न करता हा दोन पदरी जो रस्ता आहे तो या हायवे प्रमाणे चार पदरी रस्ता म्हणजे रुंद व्हावा अशी आमची पाणी संघर्ष समितीची व सुरली गावातील ग्रामस्थांची कडेगाव तालुका, खानापूर तालुका आणि कराड तालुका या सर्व लोकांची इच्छा आहे. आणि ही जर शासनाने ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, टाळाटाळ केली, आम्ही निवेदन दिले, परंतु ह्याच्याकडे जर त्यांनी कानाडोळा केला किंवा हे आमचा सगळ्यांचा विचार जर त्यांनी लक्षात घेतला नाही आणि हा रस्ता घाटाचा रस्ता जर वाढवला नाही, चार पदरी केला नाही, तर आम्ही येत्या 20 तारखेला संतोषाबा वेता हिंदकेसरी सुरली यांचे समर्थक, सुरली गावचे ग्रामस्थ, कडेगावचे गावचे ग्रामस्थ, पाणी संघर्ष समितीचे समर्थक हे सर्व इथं येऊन रस्त्यावर झोपतील आणि आमच्या अंगावर गाड्या घाला असं आंदोलन करतील. घाटातील रस्त्याच्या संदर्भात ज्या लोकांनी जे सांगितलं त्याला माझा पुरा पाठिंबा आहे आणि हा घाटातील चार पदरी रस्ता हा होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आमचं जर शासनाने जर काही 19 तारखेपर्यंत जर काही दिलेलं नाही तर 20 तारखेला आमचं आंदोलन हे ठरलेलं आहे, रस्त्यावर झोपून आम्ही आंदोलन करणार आहे. पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही शहर येथे काही तहसीलदार आपली स्थान आहे आणि घाटाचं काम जसं वरील बाजूच 4 लेनचं आहे तसं खालील बाजूला 4 लेनचं काम पूर्ण झालं आहे आणि घाटाचं तेवढं माहिती राहिलेलं आहे आणि घाटाचं काम हे आता संपूर्ण पुरावस्थित आहे आणि तरी 4 लाईनचं काम लवकरात लवकर चालू करावं अशा आव्हाना अशी आमची संघर्ष पाणी समितीची मागणी आहे. आणि जवळजवळ ह्या 19 तारखेपर्यंत आम्ही शासनाची वाट बघू की जेणेकरून आम्हाला काहीतरी आश्वासन द्याल तुम्ही काम चालू करण्याचं. नाही दिलं तुम्ही तर आम्ही 20 तारखेला रस्त्यावरती झोपून आम्ही आंदोलन करणार आहे त्याची शासनाने नोंद घ्यावी. यावेळी उपस्थित हिंदकेसरी पैलवान, संतोषाबा वेताळ, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष देशमुख बापू, पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे, जीवन करकटे, दीपक नायनीत, प्रवीण करडे, नगरसेवक संदीप काटकर व कडेगाव तालुका युवा सेना अध्यक्ष राहुल चन्ने हरिओम उपस्थित होते.